हॅलो फ्रेंड्स, आजच्या तासाला आपण निबंध लेखन कसे करावे, निबंध लेखन करताना कोणती काळजी घ्यावी, तसेच निबंध लेखनाचे प्रकार तसेच निबंधाचे प्रकार याचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण निबंधाचे प्रकार कोणकोणते आहेत हे समजून घेऊया। निबंधाचे प्रकार। निबंधाचा पहिला प्रकार आहे वर्णनात्मक निबंध, दुसरा प्रकार आहे चरित्रात्मक निबंध, तिसरा प्रकार आहे कल्पनात्मक निबंध, चौथा प्रकार आहे आत्मकथनात्मक निबंध। तर आज आपण इयत्ता पाचवीमध्ये आज आपण निबंधाच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार अभ्यासणार आहोत, तो म्हणजे वर्णनात्मक निबंध। सुरुवातीला आपण निबंध लेखन करताना आपल्याला कोणती काळजी घ्यायला हवी याची माहिती घेणार आहोत। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण निबंध लेखन करताना कोणती काळजी घ्यावी हे पाहूया। पहा, सर्वप्रथम आपण कोणता निबंध लिहिणार आहोत हे निश्चित करूया आणि त्यानंतर निबंधाचे मुद्दे दिलेले नसल्यास आपण थोडक्यात निबंधाचे मुद्दे तयार करून त्या मुद्द्यांचा विस्तार आपल्या निबंध लेखनामध्ये करावा। विद्यार्थी मित्रांनो, निबंध लेखन करताना एका परिच्छेदामध्ये म्हणजेच एका पॅरेग्राफमध्ये एक किंवा दोन मुद्द्यांचा विस्तार करावा। म्हणजेच काय की आपण जे मुद्दे ठरवले आहेत त्या मुद्द्यांचा विस्तार करताना एका परिच्छेदामध्ये एक किंवा दोनच मुद्द्यांचा विस्तार येईल हे पाहावे। आता आपण निबंधाची सुरुवात, निबंधाचा मध्यभाग आणि निबंधाचा शेवट कसा असावा हे पाहणार आहोत। सुरुवातीला आपण निबंधाची सुरुवात कशी करावी हे पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणेच निबंधाची सुरुवात आपण एखाद्या कवितेने तसेच एखाद्या गाण्याने किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या लेखनाने सुद्धा करू शकतो। निबंधाची सुरुवात करताना सुरुवातीला आपण विषयाची व्याख्या लिहू शकतो, त्याचप्रमाणे त्या विषयाविषयी हल्लीची चर्चा करून आपण निबंधाची सुरुवात करू शकतो। तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की निबंध लेखनामध्ये आपण आपल्या निबंधाच्या विषयाला अनुसरून एखादा प्रसंग लिहू शकतो, त्याचप्रमाणे आपल्या निबंधामध्ये आपण एखादी म्हण तसेच वाक्प्रचार याचा देखील वापर करू शकतो। आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या निबंध लेखनामध्ये आपल्या विषयाचे महत्त्व देखील समजावून सांगू शकतो। हे झालं निबंधाच्या सुरुवातीबद्दल। आता आपण निबंधाचा मध्यभाग कसा असावा हे पाहणार आहोत। निबंधाच्या मध्यभागामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे निबंधाचा मध्यभाग हा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे आणि त्यामुळे आपण कोणत्या विषयाला अनुसरून लेखन करणार आहोत त्याचा उल्लेख आपण निबंधाच्या मध्यभागामध्ये करावा। त्याचप्रमाणे निबंध लेखन आपण का करणार आहोत किंवा निबंध लेखन आपण का करत आहोत
तसेच आपल्या निबंधाचा विषय या निबंधाच्या मध्यभागामध्ये स्पष्ट करावा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निबंध लेखन करताना आपल्या विषयाला अनुसरून लेखन करावे. म्हणजे आता माझ्या निबंधाचा विषय आहे माझा आवडता ऋतू पावसाळा, तर त्या निबंध लेखनामध्ये हिवाळा या ऋतूबद्दल जास्त माहिती लिहू नये. तसेच आपण आपल्या विषयाला सोडून अन्य लिखाण करू नये. तसेच पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विषयाची पुनरावृत्ती टाळावी. म्हणजेच काय, तर तेच तेच लिखाण किंवा तीच तीच वाक्य पुन्हा पुन्हा लिहिणे टाळावे. पुढची महत्त्वाची गोष्ट पहा, आपल्या निबंध लेखनामध्ये कमीत कमी दोन परिच्छेद होतील याची काळजी घ्यावी. हे झालं निबंधाच्या मध्यभागाबद्दल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या निबंधाचा शेवट कसा असावा याची माहिती पाहणार आहोत. पहा, निबंधाचा शेवट करताना ज्याप्रमाणे आपल्या निबंधाची सुरुवात ही महत्त्वाची आहे, त्याचप्रमाणे आपल्या निबंधाचा शेवट देखील महत्त्वाचा आहे. आपल्या निबंधाचा शेवट हा अत्यंत स्पष्ट असला पाहिजे. निबंधाचा शेवट करताना तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या निबंधाचा शेवट हा आकर्षक असावा. वाचणाऱ्याला आपला निबंध विचार करायला लावेल, विचार करायला भाग पाडेल असा आपला निबंध असावा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण निबंध, निबंधाची सुरुवात, निबंधाचा मध्यभाग, निबंधाचा शेवट कसा असावा याबद्दल माहिती घेतली. आता निबंध लेखन करताना इतरही काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या कोणत्या ते आपण आता पाहणार आहोत. पहा, निबंधामध्ये 2 ते 3 परिच्छेद, 2 ते 3 पॅरेग्राफ असावेत. त्याचप्रमाणे दुसरे महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एका परिच्छेदात 1 अथवा 2 विचारांचे विवेचन म्हणजेच स्पष्टीकरण असावे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या निबंधामध्ये विचारांची पुनरुक्ती नसावी, म्हणजेच एकच विचार पुन्हा पुन्हा लिहिलेला नसावा. त्याचप्रमाणे आपल्या निबंधाची भाषा ही शुद्ध व ओघवती असली पाहिजे. निबंध लेखन करताना व्याकरणाच्या तसेच शुद्ध लेखनाच्या चुका करू नयेत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, मी आता तुम्हाला निबंध लेखन कसे करावे, निबंध कसा असावा हे सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निबंध लेखनामध्ये माझा आवडता खेळ कबड्डी हा निबंध पाहणार आहोत. प्रत्येकाला आपले शरीर निरोगी सुदृढ ठेवण्यासाठी खेळाची अत्यंत गरज असते. मी माझे शरीर आरोग्य संपन्न ठेवण्यासाठी दररोज संध्याकाळी कबड्डी हा खेळ खेळते. कबड्डी हा माझा अत्यंत आवडता खेळ आहे. खेळाचे सर्व नियम आम्हाला आमच्या क्रीडा शिक्षकांनी समजावून दिले आहेत. खेळाची सुरुवात आम्ही नाणेफेकीने करतो. नाणेफेक यशस्वी होणाऱ्या संघाला आम्ही चढाई किंवा अंगण निवडण्याचा मान देतो. कबड्डी खेळताना कबड्डी या शब्दाचा सलग व स्पष्ट उच्चार आम्ही करतो. कबड्डी खेळताना चढाई करणाऱ्यांनी
जर विरुद्ध संघातील खेळाडूला स्पर्श करून मध्य रेषेस स्पर्श केला तर त्याला एक गुण मिळतो। चढाई करणाऱ्यास जर विरुद्ध संघाने पकडले तर विरुद्ध संघाला एक गुण मिळतो, पण जर चढाई करणाऱ्या खेळाडू विरुद्ध संघाने पकडताना त्याने निष्ठून कुशलतेने जर मध्य रेषेत स्पर्श केला तर मात्र विरुद्ध संघातील त्याला स्पर्श करणारे सर्व खेळाडू बाद होतात। हे कबड्डी खेळाचे वेगळेपण आहे। या खेळात खूप बारकावेही आहेत। कबड्डीमध्ये मध्य रेषा, टच लाईन, लॉबी म्हणजेच राखीव क्षेत्र यास फार महत्त्व असते। कबड्डीसाठी काही साहित्य लागत नाही। हा खेळ खेळताना आमच्यात खूप उत्साह संचारतो। या खेळामुळे आम्ही स्वतःचे रक्षण कसे करायचे हे शिकतो। आम्हाला आमच्या शारीरिक कुवतीची कल्पना येते। मी कबड्डी खेळात आत्तापर्यंत कॅप्टन म्हणून चांगले काम केले आहे। जिल्हा स्तरावर कबड्डीतील अनेक बक्षिसे जिंकली आहेत। मला आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवायचे आहे, त्यासाठी मी खूप मेहनत घेणार आहे। धन्यवाद।